न्यायालय ने नील को भी गिरफ्तारी पर रोक लगा दिया। पुलिस किरीट तोमैया नील तोमैया को गिरफ्तार करना चाहते थे, लेकिन न्यायालय ने न्याय के पक्ष में मत व्यक्त किया है। आता थम्पलिया है, मैं मुंबई पुलिस से आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आते संबंधित अधिकारियों का धन्यवाद देतो। खूब चांगला सौजन्यतानी चर्चा किंवा जे त्यांना माहिती हवी होती ती मी दिली आहे। रोज सहपादत होते आणि मला विश्वास आहे की न्यायालयात न्याय मिळेल। कालच नील सोमय्यांना सुद्धा हायकोर्टाचा दिलासा मिळाला आणि 25 तारखेपासून पुढचे 4 दिवस त्यांना सुद्धा चौकशीला जाणार। हो, तुम्ही दिलासा शब्द वापरला की पंचायत होते ना। उच्च न्यायालयाने नील सोमय्या तो किरीट सोमय्या असो, त्यांनी उद्धव ठाकरे सरकारची इज्जत काढून त्यांच्या हातात दिली की आधी तुम्ही वर्तमानपत्रात शिवसेना नेत्यांनी बातमी द्यायची आणि त्या बातमीच्या आधारावर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला लावायचा आणि नंतर UOW ला ट्रान्सफर करायचा। त्यामुळे न्यायालयाने जी वास्तविकता त्याच्या आधारावर किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला अटक करता येणार नाही हे संरक्षण दिलं आहे, मी त्याचंही स्वागत करीत आहे आणि मला विश्वास आहे की त्यांना जे पाहिजे माहिती मी दिली आहे। नील सोमय्या पण सहकार्य करणार, आम्ही कोणता गुन्हा केलाच नसल्यामुळे न्याय आमचा बाजूनी राहणार। कार्यालय नियमबाह्य पद्धतीने बांधलेलं आहे असं शिवसैनिक म्हणतात आणि पालिकेने या कार्यालयावरती कारवाई करावी अशा पद्धतीचं आंदोलन शिवसैनिकांकडून केलं जातं। धन्यवाद। क्रिकेटची हिंदी में एक बार बता दे। 4 दिन की जो तपास था अब समाप्त हुआ है। 12 घंटा चर्चाएं हुई, पुलिस अधिकारी संबंधित है, बहुत अच्छा वातावरण रहा है, रोज चाय पिला रहे थे और मुझे विश्वास है कि न्याय जो हमारे पक्ष में है और हमें न्याय मिलेगा। मुंबई उच्च न्यायालय ने पहले ही दिन कह दिया था FIR सिर्फ अखबार या अहवाल के आधार पर, और अखबार में किसने दिया वही शिवसेना नेता ने दिया और फिर उन्हीं के अहवाल के आधार पर FIR। जितनी जांच करनी है करे, किरीट सोमय्या ने सहयोग किया, नील सोमय्या सहयोग कर रहा है, हमें विश्वास है न्याय मिलेगा।